नमस्कार मित्रांनो नोकर भरती तसेच पोलीस भरतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो एक धक्कादायक बातमी आलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला अलर्ट करण्यासाठी बनवण्यात आलेला आहे व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ ग्रेट आहे तुम्हाला सतर्क आणि अलर्ट करण्यासाठी बनवण्यात आलेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पहा आणि मित्रांनो आजच्या या व्हिडिओला मी लाईकचा टार्गेट ठेवलेला आहे पाचशे लाईक्स तर मित्रांनो या व्हिडिओला पाचशे लाईक झालेच पाहिजे ठीक आहे तर आताच लाईक करून घ्या मित्रांनो सकाळ या वृत्तपत्रात आलेली एक धक्कादायक बातमी नोकरीच्या अमिषाने बहात्तर जणांची फसवणूक मित्रांनो बहात्तर तरुणांची फसवणूक झालेली आहे तेही शिकलेले तरुण तर बहात्तर जणांची फसवणूक झालेली आहे नोकरीच्या आमिषाने तर बघा संपूर्ण रिपोर्ट परदेशात नोकरी मिळवून देण्याचा बहाणा करून एका तरुणाची एक लाख सहासष्ट हजार रुपयाची फसवणूक करण्यात आली या प्रकरणी एका खाजगी कंपनीच्या संचालकाविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे मित्रांनो बघा गुन्हाही दाखल झालेला आहे त्याच्याशी आपल्या आपल्याला काही घेणं देणं नाही या रिपोर्टशी आपल्याला काही घेणं देणं नाही मित्रांनो महत्त्वाचं होतं नोकरीच्या आमिषाने बहात्तर जणांची फसवणूक मित्रांनो हे जे सीझन आहे ते भरती प्रक्रियेचे आहे हे तुम्हाला चांगल्याच पद्धतीचं माहीत आहे तर भरती प्रक्रियेचं आहे नोकर भरती सुरू होत आहे तर याच याच जो सीजन आहे मित्रांनो ह्याच सीझनमध्ये तुमची फसवणूक होते तर कशी तर खूप दलाल मार्केटमध्ये याच सीझनमध्ये असतात मित्रांनो हे दलाल काय काम करतात ते बघा तर हे तुम्हाला भरतीचं नोकर भरतीचं अमेज दाखवतात तेही पैशांमध्ये तर तुम्हाला एखादी मिळेल किंवा तुम्ही पाहिलेच असतील किंवा पाहणार भविष्यात तर तुम्ही अलर्ट राहा तुम्ही समजून घ्या तर पन्नास हजार रुपये दे म्हणून मी तुझी जॉईनिंग पोलीस भरतीमध्ये करून देतो किंवा एक लाख रुपये दे मी तुझी जॉईनिंग आरोग्य विभाग भरतीमध्ये करून देतो मित्रांनो हे जे दलाल असतात हे पैशांसाठी करतात आणि तुम्हाला नोकरी मिळवू द्या मिळवून देण्याचे आमिष दाखवतात फक्त आम्हीच दाखवतात मित्रांनो नोकरी तर मिळत नाही परंतु तुमची तिथे फसवणूक शंभर टक्के होते तुमची फसवणूक शंभर टक्के होते तुम्हाला नोकरी मिळत नाही आणि तुमचे पैसेही जातात आणि तुम्ही पोलीस पोलीस ठाण्यात जरी गुन्हा दाखल केला तर या केसेसमध्ये पंचेचाळीस टक्के गुन्हा दाखल होतो तर काही ठिकाणी गुन्हा दाखल होतो काही ठिकाणी होतही नाही महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगितलं जातं की तू तर शिकलेला होता तू तर शिकलेला होता तू कसे काय पैसे दिली तर असा प्रश्न तुम्हाला विचारला जाता मित्रांनो असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ नये म्हणून तुम्ही अलर्ट राहा ठीक आहे तर अशा गुणांपासून सावध राहा नोकरी मिळवण्याचं असेल असे तर जिद्द चिकाटी मेहनत ठीक आहे जिद्द चिकाटी मेहनत लागते ते तेव्हाच तुम्हाला वर्दी मिळते ठीक आहे तर अशा कोणत्याही शॉर्टकट मार्गाने किंवा वाईट मार्गाने जाऊ नका जेणेकरून तुमची फसवणूक होईल म्हणून ठीक आहे तर अशा फसवणूकपासून दूर राहा आणि अशा दलालापासून दूर राहा मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला अलर्ट करण्यासाठी होता तर हे भरतीचं सीझन आहे मित्रांनो तुमच्यापासून पैसे उकडण्याचं काम याच सीझनमध्ये केलं जातं आणि तुमची तिथे फसवणूक होते महत्त्वाचं कारण म्हणजे या रिपोर्टमध्ये आलेल्या नोकरीच्या अमिषाने बहात्तर जणांची फसवणूक मित्रांनो हे बहात्तर विद्यार्थी जे आहेत हे शिक्षित शिक्षित असतीलच ना हे शिकलेले असतीलच ना मित्रांनो परंतु यांची जर फसवणूक झालेली आहे तर आपलीही होऊ शकते त्याकरिताच आजचा हा व्हिडिओ अलर्ट करण्यासाठी मी पहिलेच बनवून ठेवलेला आहे तुम्हाला बनव बनवणे ठेवलेला हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे कारण मित्रांनो कारण भविष्यात तुमची फसवणूक होऊ नये म्हणून ठीक आहे तर आता तुम्ही सतर्क झाले असाल अलर्ट झालेला असाल मित्रांनो तर संपूर्ण माहिती दे तुम्हाला दिलेली आहे आजच्या या व्हिडिओचा तुम्हाला फायदाच झालेला असेल तुमचे काही प्रश्न असतील मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ मित्रांनो एखादी नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह धन्यवाद